तर वळूयात पुढच्या बातमीकडे। दारव्हा शिंदे गटाचा दणदणीत विजय झालाय। शिंदे गटाच्या 16 जागा विजयी झाल्यात। मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात हा विजय मिळालेला आहे। काँग्रेसच्या संजय देशमुखांच्या गटाकडे 2 जागा आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी दीपक शास्त्री। दीपक, काय ताजे अपडेट? रुबिना, नक्कीच। दारव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेना गटाचे 18 पैकी 16 जागी विजयी, तर महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री संजय देशमुख यांच्या गटाकडे 2 जागा मिळालेल्या आहेत। तर संजय देशमुख यांना या 2 जागेमुळे चांगला धक्का बसलेला आहे। माजी मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात असलेल्या 2 गटामध्ये ही लढत होती। तर घरी जामनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 28 जागेवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे। काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात हा विजय झाला। तर भाजपाचे माजी मंत्री हंसराज अहिर आणि भाजपाचे आमदार संजय बोत्तुलवार यांना चांगलाच धक्का बसलाय। रुबीना, निश्चित धन्यवाद दीपक ताज अपडेट देण्यासाठी। दारव्हा शिंदे गटाच्या 16 जागा विजयी झालेल्या आहेत। तर संजय राठोड यांच्या नेतृत्वात हा विजय मिळाला आहे।